मी रवींद्र गुरु आपल्या सर्वांचे स्वागत हो। आज आपण अतिशय एक इंटरेस्टिंग असा एक टॉपिक आपण शिकणार आहोत आणि असा टॉपिक की तो टॉपिक आपण जर समजून घेतला अगदी सोप्पा टॉपिक आहे। त्या टॉपिकच्या माध्यमातून आपण आपला जो काही शैक्षणिक व्हिडिओ असेल तो मुलांच्या दृष्टीने अतिशय मनोरंजक आपण तयार करू शकतो। तर अगदी साधी आणि सोपी मेथड आपण ते बघणार आहोत। तर चला सुरुवात करूया। आपण काइंड मास्टर या ॲपबद्दल आपण काही दिवसांपासून माहिती घेत आहोत, त्यावर चर्चा करीत आहोत। तर काइंड मास्टरवरचाच एक इफेक्ट आपण कसा द्यायचा आणि तो इफेक्ट देऊन आपला एक व्हिडिओ अतिशय मनोरंजक कसा तयार करायचा ते आपण आता बघणार आहोत। आणि तो म्हणजे कार्टून व्हिडिओ आपण कसा तयार करू शकतो, त्यासाठी आपल्याला आवश्यकता असणार आहे वीडमेट नावाच्या एक ॲपची। वीडमेट नावाचं ॲप असं ॲप आहे की ज्या ॲपचा उपयोग आपण यूट्यूबवरचे व्हिडिओ डाउनलोड करण्यासाठी आपण त्याचा उपयोग करू शकतो। तर या ॲपची आपल्याला एक मदत लागणार आहे कार्टूनचा इफेक्ट देण्यासाठी। आपल्याला जो व्हिडिओ तयार करायचा आहे तो व्हिडिओ तयार करण्यासाठी आपल्याला वीडमेट नावाचं ॲप मदतीला लागणार आहे। तर ते ॲप आपण इन्स्टॉल करायचं आहे। तर आपण व्हिडिओ कसा तयार करणार ते मी तुम्हाला थोडक्यात त्या ठिकाणी दाखवतो। एक सॅम्पल म्हणून हा व्हिडिओ बघा। आपण अशा प्रकारचे व्हिडिओ आज बघणार आहोत। या ठिकाणी बघा, एका बाजूला एक कार्टून आपल्याला दिसतंय तो बोलताना। या कार्टूनला आपल्याला हवा तो आवाज आपण देऊ शकतो, तुमच्या स्वतःचा आवाज आपण या ठिकाणी देऊ शकतो। एक ब्लॅकबोर्ड किंवा ग्रीन बोर्ड आपल्या सोयीनुसार आपल्याला जे पटेल त्या पद्धतीने आपण मागच्या बॅकग्राऊंड घेतलेला आहे आणि त्यावर आपण टेक्स्ट देतोय। तर अशा प्रकारे आपण लँग्वेज जे काय असतील, लँग्वेजचे शैक्षणिक व्हिडिओज असतील, मॅथ किंवा सायन्सचे व्हिडिओ असतील किंवा सोशल सायन्स जॉग्राफीचे व्हिडिओ असतील, असे आपण अतिशय सुंदर इफेक्ट देऊन हे व्हिडिओ तयार करू शकतो। तर तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला बघा काही एक सॅम्पल व्हिडिओ मी या ठिकाणी दाखवतोय। असा व्हिडिओ सेम टू सेम कसा करायचा तयार ते आपण आता शिकणार आहोत। हो हो हां। तर मित्रांनो, आवाज जो आहे व्हिडिओचा तर तो तुमच्यापर्यंत येणार नाही, फक्त एक सॅम्पल म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी शो करतोय। तर सर्वात आधी मित्रांनो आपण काय करणार, वीडमेट नावाचे जे काही ॲप सांगितलं त्या ॲपवर जाऊन आपण एक व्हिडिओ आपल्याला डाउनलोड करून घ्यायचा आहे। वीडमेट नावाचं ॲप आहे। आता मी ते ॲपमध्ये गुगलवर ग्रीन स्क्रीन बॅकग्राऊंड असलेला एक व्हिडिओ मी डाउनलोड करणार आहे। आता या ठिकाणी बघा, कार्टून टीचर ग्रीन स्क्रीन असं मी एक सर्च करतोय। आता मला भरपूर असे या ठिकाणी ऑप्शन्स मला या ठिकाणी दिसत आहेत। बघा, आपल्याला जे पाहिजे असेल आपण ती कॅरेक्टर आपण निवडू शकतो। आता टीचरच्या जे आपण कॅरेक्टरच्या काय असं काही नाही, आपण एखादा स्टुडंट म्हणजे ग्रीन स्क्रीन बॉय किंवा कार्टून बॉय कार्टून गर्ल कार्टून नावाने आपल्याला जे कॅरेक्टर पाहिजे असेल ते कॅरेक्टर आपण या ठिकाणी बघायचे। आपल्याला जो आवडला तो कॅरेक्टर आपण या ठिकाणी निवडायचा आहे। जर समजा तुम्हाला यूट्यूबला आपल्याला इन्स्टॉल करायचं अपलोड करायचं असेल तर आपण या ठिकाणी क्रिएटिव्ह कॉमन्स नावाचं एक ऑप्शन आहे, त्यानुसार आपण ते निवडू शकतो। आता फॉर एक्झाम्पल समजा मी एक कॅरेक्टर निवडतो, हा एक कॅरेक्टर मी या ठिकाणी निवडला, मला हा व्हिडिओ आवडला म्हणून आता मी डाउनलोड करतोय वीडमेट या ॲपच्या सहाय्याने। तर मी आधी काय करणार, या ठिकाणी बघा मला एक बाण दिसतोय, याऊन क्लिक केलं आणि आता मला वेगळे वेगळे ऑप्शन तो विचारतोय की तुम्हाला म्युझिक डाउनलोड करायचे आहे का व्हिडिओ। तर आपल्याला व्हिडिओ डाउनलोड करायचे आहे, त्यामुळे आपण बघा या ठिकाणी व्हिडिओच्या ऑप्शनमध्ये आपल्याला 360 किंवा आपल्याला जर समजा खूपच चांगली क्वालिटी पाहिजे असेल तर 720 HD व्हिडिओ आपण डाउनलोड करू शकतो। मी कमी साईजचा असल्यामुळे 360 हा व्हिडिओ डाउनलोड करतो। आता
व्हिडिओ बघा, या ठिकाणी डाउनलोड होताना मला दिसतोय, या ठिकाणी डाउनलोड झालेला आहे. आता आपण आपल्या काइन मास्टर या ॲपवर जाणार आहोत. मित्रांनो, आपण आपल्या काइन मास्टरच्या ॲपवर गेलेलो आहोत आणि आपल्याला या काइन मास्टरच्या ॲपवर आपल्याला हा व्हिडिओ एडिट करायचा आहे. मी काय करतो, आता प्लसचा जो काही आपल्याला सिम्बॉल दिसतोय या सिम्बॉलवर मी आता क्लिक करतो आणि आपल्याला हवा असलेला जो काही फ्रेम आहे, एक रेशिओ आहे, आस्पेक्ट रेशिओ, तो आपण निवडायचा आहे. याच्यात बघा, तीन आपल्याला स्क्रीन दिसत आहेत. जी पहिली आहे ती उत्तम आहे आपल्या सोशल मीडियासाठी, यूट्यूबसाठी. आपल्याला 16:9 हा जो काही स्क्रीनचा रेशिओ आहे, फ्रेम आहे, हा सिलेक्ट करायचा असतो. जर तुमचा व्हिडिओ समजा उभा असेल, पोर्ट्रेट मोडमध्ये असेल, तर आपण 9:16 हा करू शकतो. किंवा जर समजा तुम्हाला व्हॉट्सअपचे स्टेटस वगैरे किंवा इतर ठिकाणी अपलोड करायचे असेल, तर आपण 1:1 सुद्धा निवडू शकतो. तर आपण निवडूया 16:9. आपल्याला या ठिकाणी बघा, एक इंटरफेस ओपन झालेला दिसेल. हा या ठिकाणी आपण काय करणार, सुरुवातीला एक बॅकग्राऊंड घेणार आहोत. बॅकग्राऊंड आपल्या आवडीनुसार आपण घेऊ शकतो, एखादा रंग घेऊ शकतो किंवा एखादा व्हिडिओ सुद्धा आपण घेऊ शकतो. जर समजा मित्रांनो तुम्हाला असं वाटलं की तुम्ही तुमच्या एखादा क्लासरूमचा व्हिडिओ केला आणि तो क्लासरूमचा व्हिडिओ सुद्धा तुम्ही या ठिकाणी ऍड करू शकतात. आता मी या ठिकाणी काय करणार, एक कोणताही एक कलर मी या ठिकाणी घेतो. समजा मी एक कलर निवडला, ओके केलं. आता काय करणार, या ठिकाणी हा एक लेअर तयार झाला आहे बघा. यावर जर मी क्लिक करणार तर एक येलो रंगाची आपल्याला बॉर्डर दिसते. ती बॉर्डर आपण जर ड्रॅग केली तर हा लेअर वाढत जातो. मग हा लेअर किती वाढवायचा ते आपल्यावर डिपेंड आहे. आपला व्हिडिओ किती मिनटाचा आहे, किती ड्युरेशनचा आहे, यानुसार आपण हा लेअर वाढवू शकतो. टाईमलाईन आहे याच्यात बघा. आपण आपलं, मला असं वाटतं की माझा व्हिडिओ 1 मिनिटाचा आहे, तर मी काय करेल, 1 मिनिट वरती पण आपल्याला दिसतंय, वरती ड्युरेशन दिसतंय बघा. तर 1 मिनिटचा व्हिडिओ आहे समजा जवळपास, तर मी अंदाजे तेवढा तो लेअर वाढवला. आता मी काय करणार, मीडियामध्ये गेल्यानंतर आपण लेअर घेतला, या लेअरच्या ठिकाणी जर मी समजा रंग घेतलाय, तुम्ही एखादा व्हिडिओ सुद्धा घेऊ शकतात. ओके, आता आपण लेअरमध्ये जाणार आहोत. लेअरमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी मीडिया आपल्याला दिसतोय बघा, वरती सर्वात वरती आपल्याला एक मीडिया ऑप्शन दिसतोय. मीडियामध्ये आता गेल्यानंतर आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये असलेले इमेजेस, व्हिडिओज, ते सर्व या ठिकाणी आपल्याला दिसतील. त्यापैकी आता आपण जो डाउनलोड केला व्हिडिओ आपल्याला निवडायचा आहे. समजा आपण, मी डाउनलोड केलेला हा व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ मी या ठिकाणी सिलेक्ट केला. हा आपण सिलेक्ट करूया. सिलेक्ट केल्यानंतर आता बघा, या ठिकाणी एक ॲरो दिसतोय. या ॲरोच्या माध्यमातून आपण या इमेजची, म्हणजे या व्हिडिओची किंवा या फाईलची आपण साईज कमी जास्त करू शकतो, त्याला ताणून आपण वाढवू शकतो. या पद्धतीने बघा, कमी जास्त आपण करू शकतो यावर. ओके, आता मित्रांनो आपण काय करणार, आपण ठरवून घ्यायचे की आपला हा कॅरेक्टर स्क्रीनच्या कोणत्या बाजूला दिसला पाहिजे, ते आपल्यावर आहे. समजा तुम्हाला असं वाटत असेल की लेफ्टला तुम्हाला घ्यायचं आहे तर लेफ्टला घ्या, राईटला घ्यायचं तर राईटला घ्या, सेंटरमध्ये घ्यायचं असेल तर सेंटरमध्ये सुद्धा तो चालतो, काही प्रॉब्लेम नाही, तुमच्यावर आहे. मित्रांनो, व्हिडिओ एडिटिंग करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची इमॅजिनेशन पॉवर. तुमची इमॅजिनेशन जेवढीच स्ट्रॉंग असेल तेवढं तुम्ही अतिशय सुंदर असा व्हिडिओ तयार करू शकतात. जसं एखादा चित्रकार, त्याची जेवढी कल्पना शक्ती चांगली असेल तेवढा चांगलं तो चित्र काढू शकतो, अगदी त्याचप्रमाणे तुमची कल्पना शक्ती जेवढी चांगली असेल तेवढा तुम्ही चांगला व्हिडिओ एडिट करू शकतात. आता मला असं वाटतं की हा इकडे लेफ्ट बाजूला असला पाहिजे असं मला वाटतं. मी लेफ्ट बाजूला त्याला सरकवतो, या बाजूला.
बघा इकडे मी त्याला ड्रॅग करून इकडे बाजूला केलं. आता बघा आपल्याला जो कॅरेक्टर आहे त्या कॅरेक्टरच्या मागची जी बाजू आहे ती सर्व ग्रीन दिसते आहे. ग्रीन स्क्रीन मध्ये तो आहे, ग्रीन बॅकग्राऊंड आहे. आपण या ग्रीन कलर आपल्याला कट करायचा आहे. फक्त आपला कॅरेक्टर आपल्याला दिसला पाहिजे या पद्धतीने आपल्याला घ्यायचे. आपण यावर काय करणार आता, आपण ज्या लेअरवर काम करणार आहोत त्यावर क्लिक करायचे. आता समजा मला काम करायचे आहे या कार्टून चित्रावर, काय लेअर आहे सॉरी त्या ठिकाणी येलो हा दिसतोय बघा. ओके आता मी काय करणार, या बाजूला मला विविध असे ऑप्शन दिसत आहेत बघा. या ऑप्शन मध्ये इन ॲनिमेशन, ओव्हरऑल ॲनिमेशन, आउट ॲनिमेशन आणि त्याच्या खाली मला दिसतोय क्रोमा की. क्रोमा कीचा उपयोग काय असतो मित्रांनो, हिरवा जो काही रंग आहे किंवा बॅकग्राऊंड कलर जो काय असतो तो कट करण्यासाठी, व्हॅनिश करण्यासाठी, अदृश्य करण्यासाठी क्रोमा कीचा उपयोग केला जातो. मी आता क्रोमा कीचा उपयोग या ठिकाणी करणार आहे. बघा या ठिकाणी दिसतंय मला क्रोमा कीला मी सिलेक्ट केलं. त्याला अनॅबल करेल, अनॅबल म्हणजे मी त्याला सुरू करेल. बघा अनॅबल करताच बरोबर माझा कॅरेक्टर व्हाईट झालेला आहे आणि मागचा जो काही बॅकग्राऊंड आहे तो ब्लॅक झालेला आहे. तर मित्रांनो आपण याची सेटिंग करू शकतो. बघा या ठिकाणी वरती दिसतंय 28%, खालच्या याच्यात दिसतंय आपल्याला 50% आपल्याला दिसतंय. तर हा याच्यात आपण ॲडजस्टमेंट करायची आहे. ॲडजस्टमेंट म्हणजे जोपर्यंत तो कॅरेक्टर पूर्ण व्हाईट होत नाही. बघा पूर्ण व्हाईट आता एकदम डार्क व्हाईट झालेला आहे. आता बघा या ठिकाणी फेंट आहे. आता मी याला काय करतोय, ॲडजस्टमेंट करतोय, या दोघं लेअरची ॲडजस्टमेंट करतोय. मागे पुढे करून बघायचं ते आपल्यावर आहे, आपल्या पद्धतीवर आहे. तर आपण या ठिकाणी काय करणार बघा, आता मागच्या पूर्ण बॅकग्राऊंड डार्क झालेला आहे म्हणजे ब्लॅक झालेला आहे आणि वरचा जो काही कॅरेक्टर आपल्याला आहे तो कॅरेक्टर तो अतिशय पूर्ण व्हाईट आपल्याला दिसतोय. आता मी क्रोमा कीच्या वरती या ठिकाणी एक आपल्याला टिक मार्क दिसतोय, ओकेचा सिम्बॉल आहे, त्याला मी क्लिक करतोय. क्लिक केल्यानंतर आपण बघूया आपलं कॅरेक्टर हे आपल्याला दिसतंय समोर आणि त्याच्या मागचा जो काही बॅकग्राऊंड होता म्हणजे आधी तो बॅकग्राऊंड काय होता, ग्रीन रंगाचा, तो ग्रीन रंग पूर्ण निघून गेलेला आहे, कट झालेला आहे. आणि आपण या ठिकाणी काय बघू शकतो, फक्त आपला तो मागच्या बॅकग्राऊंडचा कलर. मित्रांनो काही लोकांना असं वाटत असेल की समजा मला हा कलर नकोय, तर आपण काय करणार रंग बदलू शकतो. आता माझ्या कॅरेक्टरचा जो रंग आहे त्याच्या दृष्टीने जर समजा तुम्हाला दुसरा रंग बदलायचा असेल तर बघा या ठिकाणी एक रंगाची एक पेटी दिसते आपल्याला. त्यावर जर मी क्लिक करणार तर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी वेगळे वेगळे रंग दिसतील, ऑप्शन आपल्याला दिसतील. हा बघा हा रंग माझा आहे, हा रंग मला बदलायचा आहे. मी याच्यावर क्लिक करतो आणि मला जो हवा असलेला मी रंग या ठिकाणी निवडतो. समजा लाल रंग मी निवडला, ओके केलं तर मागचा बॅकग्राऊंड पूर्ण लाल झाला. बघा जर समजा मला असं वाटलं की व्हाईट रंग पाहिजे तर मी व्हाईट रंग निवडला, व्हाईटवर मी ओके केलं, निवडला तर माझा बॅकग्राऊंड पूर्ण व्हाईट झालेला दिसतो. आता जर समजा तुम्हाला असं वाटत असेल की अरे मला व्हिडिओ पाहिजे एखादा, हा हे नको, तर मग तुम्ही व्हिडिओ पण घेऊ शकतात. काय करणार अगदी त्याच पद्धतीने, याला जो आपल्याला लेअर बदलायचा आहे त्यावर मी क्लिक केलं, त्याला मी डिलीट करतो. बघा आता याला डिलीट केलं, डिलीट करण्यासाठी काय इकडे डाव्या बाजूला एक डिलीटचा सिम्बॉल दिसतोय बघा, त्याला क्लिक केल्यानंतर मी काय करतो मीडियामध्ये जाऊन मला हवा असलेला मी तो व्हिडिओ घेऊ शकतो. मला हवा असलेला मी व्हिडिओ घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल मी घेतला एक व्हिडिओ घेतो, चला मी एक हा व्हिडिओ घेतला समजा. आता या ठिकाणी एक सॅम्पल म्हणून दाखवला, ठीक आहे. आपण या ठिकाणी एक प्लेन कलर घेणार आहोत. प्लेन कलर आपल्याला
मला वाटतं आपण व्हाईट कलर घ्यावा. व्हाईट कलर घेतला, ओके, त्या पद्धतीने. आता या कॅरेक्टरच्या बाजूला आपल्याला काही टेक्स्ट दिसले पाहिजेत असं वाटतं. मग ते टेक्स्ट तुम्ही डायरेक्ट असे ओपन या स्पेसमध्ये पण दाखवू शकतात, किंवा तुम्हाला असं वाटत असेल की यार मला या ठिकाणी एखादा बोर्ड दिसला पाहिजे, तर तुम्ही तो बोर्डचे सुद्धा त्याला लुक देऊ शकतात. उदाहरणार्थ मी काय करणार बघा, या ठिकाणी तो बोर्डचा लुक देण्यासाठी पुन्हा मी कुठे जाईल, लेअरमध्ये. लेअरमध्ये गेल्यानंतर सर्वात खालचा एक मला ऑप्शन दिसतोय हँड रायटिंगचा, मी त्यावर क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर मला स्क्वेअर पाहिजे, ब्लॅकबोर्ड आपला स्क्वेअर किंवा आयताकृती असतो म्हणून आपण हा घेणार. गोल पाहिजे असेल तर आपण दुसरे शेप पण आहेत ते घेऊ शकतो. मी तो निवडला आणि आता या ठिकाणी मी काय करेल, आपल्या पद्धतीने तो ड्रॅग करून या ठिकाणी आणलेला आहे. या ठिकाणी बघा, मित्रांनो इथे बघा आपल्याला एक वरचा एक ऑप्शन दिसतोय, एक खाली एक दिसतोय. याच्या माध्यमातून आपण या बोर्डची साईज कमी जास्त पण करू शकतो. आता ऍक्च्युली हा बोर्ड नाही आहे, याचा उपयोग कुठे केला जातो, जेव्हा आपले टेक्स्ट हायलाईट करण्यासाठी किंवा एखादा पॉईंट आपल्याला हायलाईट करायचा असतो तेव्हा आपण याचा उपयोग करतो. परंतु आपण याचा बोर्ड बनवण्यासाठी उपयोग या ठिकाणी करून घेतला. मी आधी सांगितल्याप्रमाणे हे सर्व तुमच्या कल्पनाशक्तीवर आहे, कोणत्या टूलचा उपयोग कसा करून घ्यायचा हे सर्व आपल्यावर डिपेंड आहे. आणि हे आपल्याला केव्हा शक्य होतं मित्रांनो, जेव्हा आपण त्याच्यात खेळतो, त्याचा पुरेपूर उपयोग करतो. आणि जेव्हा आपण जास्तीत जास्त उपयोग करतो ना, तेव्हा आपल्याला कोणता टूल कुठे वापरायचा, कसा वापरायचा या गोष्टी आपोआप आपल्याला समजायला मिळतात. कारण जगातल्या प्रत्येकच गोष्टी ट्रेनिंगमध्ये शिकायला मिळत नाहीत. मित्रांनो मी अनेक शिक्षकांपेक्षा अनेक लहान पण असेल, पण या ठिकाणी मला या सांगावंसं वाटेल की जगातल्या प्रत्येकच गोष्टी आपल्याला ट्रेनिंगमध्ये शिकायला मिळत नाहीत. काही गोष्टी आपल्यालाच शिकाव्या लागतात. आणि आपण केव्हा शिकतो, अनुभवातून. अनुभव केव्हा येतो, जेव्हा आपण एखादी गोष्ट वारंवार करतो तेव्हा. आता मग या ठिकाणी मी तो खालचा जो लेअर आहे म्हणजे हँड रायटिंगचा तो मी काय करणार आहे, वाढवतोय. मला तो व्हिडिओमध्ये दिसला पाहिजे असं वाटतं म्हणून मी काय करतो, त्याला वाढवतोय. या ठिकाणी वाढवला या पद्धतीने. मला वाटत असेल की हा बोर्ड मोठा करायचा तर मोठा करू शकतो, लहान करायचा असेल तर लहान सुद्धा करू शकतो, खाली करायचा असेल तर मी त्याला खाली सुद्धा घेऊ शकतो. बघा वरती करायचे असेल तर वरती सुद्धा त्याला ऍडजस्टनुसार आपण करू शकतो. या पद्धतीने बघा आपला हा एक दिसतोय आपला व्हिडिओ. आता तुम्हाला या ठिकाणी दिसेल तो कॅरेक्टर बोलतोय, त्याच्या आवाज नाहीये. आता हा सर्व जुगाड आहे, आपल्या इंडिया जुगाडच्या बाबतीत प्रसिद्ध आहे आणि ते असलाच पाहिजे. बघा तो जुगाड आपण काय करणार, हा कॅरेक्टर आता बोलतोय त्या कॅरेक्टरला आपण आपला आवाज देणार. किंवा तुम्ही आधीच समजा तुम्ही तुमच्याकडे एखादा MP3 फाईल असेल, ऑडिओ फाईल असेल, तर ती सुद्धा तुम्ही याला इफेक्ट देऊ शकतात. पण आपल्याला हवा तो इफेक्ट देण्यासाठी आपण आपला आवाज देणार आहोत. त्यासाठी आपण काय करणार, या बॉक्समध्ये आपल्याला जे पाहिजे आपण ते या ठिकाणी टाईप करणार. फॉर एक्झाम्पल मी टाईप करण्यासाठी काय करेल, लेअरमध्ये पुन्हा जाईल. मला टेक्स्ट दिसले पाहिजेत म्हणून मी काय करेल, लेअरमध्ये पुन्हा गेलो. लेअरमध्ये गेल्यानंतर मला टेक्स्ट नावाचा ऑप्शन दिसतोय बघा, खालून 2 नंबरचा टेक्स्ट. टेक्स्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही या ठिकाणी टाईप करा. या ठिकाणी बघा आता नमस्कार मी या ठिकाणी टाईप केलेला आहे. नेहमीप्रमाणे हा एरो जो आहे याच्या मदतीने आपण त्याची साईज कमी जास्त करू शकतो. या ठिकाणी बघा मी मला आवश्यक तेवढा मी त्याची साईज कमी जास्त केलेली आहे. आता व्हाईट रंगावर व्हाईट टेक्स्ट हा काय आपण मला बरोबर वाटत नाहीये, मला टेक्स्टचा कलर बदलायचा आहे. म्हणून बघा तुमच्या उजव्या बाजूला या ठिकाणी हा एक सिम्बॉल दिसतोय, हा सिम्बॉल कलरचा सिम्बॉल आहे. यावर मी क्लिक करतो, मला असं वाटतं की लाल रंग द्यावा, मी लाल रंग निवडला. वरती टिक मार्कला मी ओके केलं, लाल रंग झालेला आहे बघा.
मला असं वाटतं की माझ्या फॉन्ट हा बदलावा, हा फॉन्ट मला आवडत नाही, दुसरा फॉन्ट पाहिजे. तर बघा या ठिकाणी ए कॅपिटल आणि ए स्मॉल दिसतोय, नक्कीच हा काय असणार आहे, नक्कीच हा काय असणार आहे, फॉन्ट असणार आहे. या फॉन्टवर मी गेलो, फॉन्टवर गेल्यानंतर मी काय करणार, मला जो आवडता फॉन्ट असेल माझ्या तो फॉन्ट मी या ठिकाणी निवडतो आणि तो फॉन्ट निवडल्यानंतर ओके करतो. माझ्या बघा नमस्कार या टेक्स्टचा फॉन्ट बदललेला दिसतोय. ओके, आता मला असं वाटतं की हा नमस्कार हा फॉन्ट किंवा हे टेक्स्ट स्क्रीनवर 2 सेकंद दिसले पाहिजेत, 5 सेकंद दिसले पाहिजेत, आपल्याला आवश्यक असलेला ड्युरेशन आपण निवडायचा आहे. आणि त्यानुसार आपण काय करणार, नमस्कार या टेक्स्टच्या लेअरवर मी क्लिक केलेला आहे आणि क्लिक केल्यानंतर येलो रंगाच्या त्या ठिकाणी येलो रंगाच्या मला बॉर्डर झालेली दिसते. मी माझ्या आवश्यकतेनुसार हा टेक्स्ट मला किती दिसला पाहिजे तेवढा टाइम लाईन क्युरेशन मी होतोय. या ठिकाणी बघा नमस्कार निवडलेला आहे आणि आपण एकदा प्ले करून बघूया नमस्कार. ओके, आता नमस्कार या टेक्स्टला आपल्याला काही इफेक्ट सुद्धा देता येतो, म्हणजे ॲनिमेशन देता येईल. आता आपल्याला काय करायचे बघा, नमस्कार या टेक्स्टला आपल्याला एक ॲनिमेशन द्यायचं आहे. वरतीच ॲनिमेशन नावाचं एक ऑप्शन दिसतोय, मी त्यावर क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर एक एक आपण बघायचे कसं वाटतं. लाल रंग मला, लाल रंगाची एक रेषा दिसते, तिथून आता मला दुसरा टेक्स्ट दिसला पाहिजे. म्हणून मी काय करेल, पुन्हा लेअरमध्ये जातो. लेअरमध्ये गेल्यानंतर पुन्हा टेक्स्टमध्ये जातो आणि मला आवश्यक असलेला या ठिकाणी मी फॉन्ट किंवा आवश्यक असलेला मला मॅटर असेल तुम्ही या ठिकाणी टाईप करतो. फॉर एक्झाम्पल हाऊ टू मेक कार्टून व्हिडिओ, या ठिकाणी मी टाईप केलेला आहे. बघा आता मी ॲडजस्टमेंट करेल थोडीशी. ॲडजस्टमेंट केल्यानंतर आता बघा पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी दिसतंय की व्हाईट बॅकग्राऊंडवर व्हाईट टेक्स्ट आपल्याला बरोबर दिसत नाही आहेत. आपल्याला पुन्हा या ठिकाणी टेक्स्टचा कलर बदलायचा आहे. मी या ठिकाणी या ऑप्शनवर जातो. गेल्यानंतर मला आवश्यक असलेला मी फॉन्ट कोणता कलरचा असला पाहिजे तो निवडतो. निवडला आता मला असं वाटतं की माझा फॉन्ट हा वेगळा दिसला पाहिजे, म्हणून मला आवडीचा मी माझा एक फॉन्ट या ठिकाणी निवडतो. तुम्ही तुमच्या आवडीचा पण निवडू शकता. तुमचा हा एक फॉन्ट निवडला, आपल्याला या पद्धतीने तो दिसतोय. बघा हाऊ टू मेक कार्टून व्हिडिओ. आता मला असं वाटतं की या टेक्स्टमध्ये एक काहीतरी इम्प्रूव्हमेंट करावीशी वाटते. आता हाऊ टू मेक कार्टून व्हिडिओ आहे, प्रश्नार्थक वाक्य आहे, क्वेश्चन मार्क मला टाकायचा आहे. तुम्ही काय करेल, त्या टेक्स्टवर मी क्लिक करतो. टेक्स्टवर क्लिक केल्यानंतर सर्वात वरती मला कीबोर्डचा एक ऑप्शन दिसतो. बघा एक कीपॅड कीबोर्डचा एक सिम्बॉल दिसतोय, त्यावर मी क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर मी याला एडिट करू शकतो. क्वेश्चन मार्क सुद्धा दिला किंवा असं वाटतं की मला एंटर करून थोडं खाली घ्यायचं आहे. समजा मेक नंतर आपण या पद्धतीने आपल्याला आवश्यक असलेला असल्याप्रमाणे आपण तो इफेक्ट देऊ शकतो.
ओके हाउ टू मेक कार्टून व्हिडिओ. आता बघा, आता या प्लस सुद्धा मला क्लिक करतो तो त्या लिंक केल्यावर एक येलो रंगाची लाईन मला दिसते, बॉर्डर लाईन. हा टेस्ट किती वेळ दिसला पाहिजे त्यानुसार मी या ठिकाणी त्याची टायमिंग सेट करतो. बघा, जेवढं केलं तर कमी वेळ दिसेल, म्हणजे आता दोन दिसेल, आता तो तीन सेकंद दिसेल, चार सेकंद दिसेल. तुम्हाला तो किती वेळ डिस्प्ले करायचा आहे तुमच्या स्क्रीनवरती तुमच्यावर डिपेंड आहे, आपल्या ॲडजस्टमेंटनुसार. मी ॲनिमेशनसाठी काय करेल, एक नंबरचं ऑप्शन आहे ॲनिमेशन, यावर मी वेगळे वेगळे प्रकार आहेत, पण मला असं वाटतं वाई ॲनिमेशन. आता बघा, आपण सुरुवातीपासून बघूया आपला व्हिडिओ कसा तयार होतोय. नमस्कार, हाऊ टू मेक कार्टून व्हिडिओ. ओके, आता हे झालं, आता हे सर्व मुक झालेलं आहे, याच्यात नो साऊंड, नो इफेक्ट. ओके, तर आपल्याला काय करणार, आपला आवाज द्यायचा आहे. मग आपला आवाज देण्यासाठी काय करणार मित्रांनो, या गोल बॉक्समध्ये आपल्याला व्हॉइस नावाचं एक ऑप्शन दिसतोय. बघा, दिसतोय या व्हॉइस नावाच्या ऑप्शनवर जर मी क्लिक करेल, तर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा, रेडी टू रेकॉर्ड नावाचं एक ऑप्शन आपल्याला दिसतोय. स्टार्ट केल्यावर काय होईल, तुम्ही जो काही बोलणार तो बोललेले ऑडिओ, ते शब्द या ठिकाणी रेकॉर्ड होतील. तर आपल्यावर आहे, आता मी काय करतो, स्टार्टवर क्लिक करतो आणि माझ्या स्क्रीनवर जे काय दिसत आहे मी ते बोलत जाईल. फॉर एक्झाम्पल बघा, आता आपण करूया, नमस्कार, हाऊ कार्टून व्हिडिओ, सो लेट्स स्टार्ट. स्टॉप केलो मी या ठिकाणी. बघा, स्टॉप केल्यानंतर हा व्हिडिओ फक्त सॅम्पल आहे मित्रांनो, तुम्ही तुमच्या कल्पनाशक्तीचा वापर करून वेगळ्या वेगळ्या पद्धतीने किंवा तुम्हाला हवा त्या पद्धतीने हा व्हिडिओ तुम्ही तयार करू शकता. आता बघा, मी जे काही ऑडिओ रेकॉर्ड केलेला आहे तो रेकॉर्ड पुन्हा एक लेअर या ठिकाणी तयार झालाय. पण आपण स्क्रीनवर जे ॲड करतो ना, तसा एक एक लेअर आपला खाली वाढत जातो. मग या ठिकाणी काइन मास्टर ऑडिओ नावाचा एक आपल्याला बघा एक लेअर ॲड झालेला दिसतो. काइन मास्टर ऑडिओ नावाचा एक खाली आपल्याला ऑप्शन दिसतोय. आता मला काय वाटतं मित्रांनो, की आवाज थोडा कमी आहे असं वाटतो, किंवा त्याची लेवल, त्याची जे काही लाऊड जे काय आहे तो लाऊडनेस कमी आहे असं मला वाटतं. मग काय करणार, वरती स्पीकरच्या सिम्बॉलवर मी क्लिक करतो आणि मी काय करेल, थोडा आवाजाची लेवल वाढवून घेतो आपल्या आवश्यकतेनुसार. आपण त्याची लेवल वाढवून घेतली, बघा, म्हणजे माझा आवाज काय झाला, आता लाऊड झाला. जो काय होता आधी रेकॉर्ड केलेला त्याच्यापेक्षा माझ्या आवाजाची लेवल वाढली, लाऊड झाला, मोठा आवाज झाला. आता बघा, पुन्हा मी तुम्हाला ऍड सांगतो काही वेगळ्या गोष्टी, की आपण ऑडिओला जर समजा तुम्हाला इफेक्ट द्यायचा असेल तर मी काय करेल, ऑडिओवर क्लिक करेल. ऑडिओवर क्लिक केल्यानंतर मला बघा एका बाजूला असे वेगळे वेगळे सिम्बॉल दिसत आहेत, त्या सिम्बॉलचा उपयोग करून मी या ठिकाणी ऑडिओवर काम करू शकतो. ऑडिओवर काम करू शकतो म्हणजे या ठिकाणी बघा, ऑडिओला मी ऑडिओच्या लेअरला मी क्लिक केलं, एक नंबरचा जो ऑप्शन आहे त्याच्याने आपण आवाजाची लाऊडनेस वाढवू शकतो किंवा कमी करू शकतो. दोन नंबर बघा, ठिकाणी काही वेव्स तुम्हाला दिसत आहेत, यावर जर तुम्ही क्लिक केलं तर आपल्याला वेगळे वेगळे साऊंड इफेक्ट दिसतात. जसं कार्टूनचा आवाज पाहिजे असेल तर पहिला पर्याय निवडू शकतो, किंवा रोबोटिक आवाज पाहिजे असेल तर आपण दुसरा पर्याय निवडू शकतो, एकदम जाड आवाज पाहिजे असेल तर आपण तीन नंबरचा पर्याय निवडू शकतो. तर आपला कसा आवाज चांगला वाटतो ते बघा, किंवा आपला नॅचरल आवाज सुद्धा आपल्याला चालतो. या पद्धतीने आपण हवे असलेले टेक्स्ट त्या बाजूला ऍड करत जाऊ आणि
तेवढा व्हिडिओ तयार करायचा आहे, एक मिनिटाच्या, दोन मिनिटाच्या, एका तासाच्या की 15 मिनिटाच्या, आपल्यावर डिपेंड आहे, त्या पद्धतीने आपण करू शकतो. आपण एक सॅम्पल व्हिडिओ आहे म्हणून मी छोटासा व्हिडिओ या ठिकाणी तयार केला. आणि शेवटी मला काय करायचे, थँक्यू असं आपण या ठिकाणी ॲड करू शकतो. थँक्यू, कारण शेवटी आपण थँक्स किंवा थँक्यू, धन्यवाद आपण लिहित असतो. फॉर एक्झाम्पल, लेअरला गेलो, लेअरवर गेल्यानंतर मी काय करेल, टेक्स्टवर क्लिक करतो. टेक्स्टवर क्लिक केल्यानंतर मी या ठिकाणी लिहितो धन्यवाद. त्याची साईज मला जास्त सुद्धा करता येते. बघा, फॉन्ट मी या ठिकाणी बदलतोय, रेड कलरचा घेतला फॉन्ट. आणि आवश्यकतेनुसार आपण, आपल्याला जो पाहिजे असेल तो फॉन्ट आपण या ठिकाणी निवडू शकतो. धन्यवाद हा किती वेळ दिसला पाहिजे त्यासाठी बघा, धन्यवादचा लेअर जो आहे तो येलाय. थोडा जास्त दिसतोय म्हणून आपण काय करणार, त्याला सुद्धा कमी करू शकतो. कमी केला, ओके. आता बघा, हा व्हिडिओ आपण प्ले करून बघूया. अशा पद्धतीने आपला व्हिडिओ तयार झालेला आहे. मला येणार नाही, नक्कीच ट्राय करायचा. मेक कार्टून व्हिडिओ, यानंतर एक रेषा दिसते, याच्या पुढे तुम्हाला जो टेक्स्ट पाहिजे असेल तो तुम्ही त्या ठिकाणी टाईप करा. किंवा तुम्हाला असं वाटलं की मला या ठिकाणी इमेज दाखवायची आहे तर इमेज सुद्धा दाखवू शकतात. किंवा एखादा व्हिडिओ दाखवायचा आहे तर व्हिडिओ सुद्धा तुम्ही दाखवू शकतात. फॉर एक्झाम्पल, चला मी तुम्हाला या ठिकाणी एक व्हिडिओ सुद्धा कसा टाकता येईल ऍड करून या ठिकाणी. चला, मला असं वाटलं की एक व्हिडिओ त्या ठिकाणी दिसला पाहिजे तर मी तो व्हिडिओ सुद्धा त्या ठिकाणी टाकू शकतो. बघा, मी एक व्हिडिओ निवडला, लेअरमध्ये एक व्हिडिओ निवडला. मी माझ्या त्या फ्रेम प्रॉपर ऍड, बघा तिथं आपल्याला आता मी काय आहे वरती आपला क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर तो व्हिडिओ या ठिकाणी बघा, एक शेअरचा ऑप्शन दिसतोय. या शेअरच्या ऑप्शनवर मी क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो किती क्वालिटीचा व्हिडिओ तुम्हाला अपेक्षित आहे, समजा तुम्हाला खूप चांगली क्वालिटी पाहिजे असेल तर तुम्ही HD 1080p ऑप्शन घेऊ शकतात. HD त्याच्यापेक्षा कमी क्वालिटीची, SD म्हणजे मध्यम क्वालिटीची, आणि अतिशय कमी क्वालिटीची आणि कमी साईजचा व्हिडिओ पाहिजे असेल तर 360 घेऊ शकतात. तर ते तुमच्यावर डिपेंड आहे. मी काय करतो, मध्यम घेतो, SD 540p हा घेतो. आणि बघा, या ठिकाणी खाली हा एक लाईन दिसते लो, आणि एका बाजूला दिसतो हाय. हे काय, बिटरेट. तुमच्या व्हिडिओचा बिटरेट जेवढा जास्त तेवढा तुमच्या व्हिडिओची क्वालिटी जास्त. तुमच्या व्हिडिओचा बिटरेट जेवढा कमी तेवढा व्हिडिओची क्वालिटी कमी. तुमच्या व्हिडिओ बिटरेट जेवढा जास्त तेवढा तुमच्या व्हिडिओ साईज सुद्धा जास्त. जेवढा तुमच्या व्हिडिओची बिटरेट कमी तेवढा तुमच्या व्हिडिओची साईज कमी. तर मी काय करतो, लो साईज ठेवतो, म्हणजे साधारण बिटरेट 1.32 आपल्यावर आहे. आता बघा, या ठिकाणी खाली अबाउट 4, अबाउट 3, किती MB माझा व्हिडिओ तयार होईल ते आपल्याला ठिकाणी दिसते. बघा, तर म्हणून आता व्हिडिओ लहान आहे, मी याची क्वालिटी सुद्धा वाढवू शकतो. 8-9-10 MB व्हिडिओ काय होऊ शकतो, हरकत नाही. आपण तो निवडला, खाली एक्सपोर्ट नावाचा एक ऑप्शन दिसतोय, त्यावर मी क्लिक करतो. व्हिडिओ एक्सपोर्ट होतोय, माझा व्हिडिओ
एक्सपोर्टिंग प्रोजेक्ट दाखवतोय बघा. आता हा व्हिडिओ तयार झालेला आहे. आता मी तो होतो पूर्ण आपला व्हिडिओ या ठिकाणी बघा. एक प्ले नावाचा एक सिम्बॉल दिसतोय, त्यावर क्लिक केल्यावर डेफिनेटली आपला व्हिडिओ या ठिकाणी ओपन होईल. हे बघा, या पद्धतीने आपण एक कार्टूनचा इफेक्ट देऊन आपला एक एज्युकेशनल व्हिडिओ अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीने आपण तयार करू शकतो. मित्रांनो, मी पुन्हा एकदा सांगेल की व्हिडिओ एडिटिंग म्हणजे एक प्रकारे जुगाड असतो. तुम्ही जेवढा चांगला जुगाड करू शकतात तेवढ्या चांगल्या प्रकारे व्हिडिओ एडिटिंग करू शकतात. तर या सगळ्याच गोष्टी आपल्याला कोणी शिकवत नाहीत, आपल्यालाच शिकाव्या लागतात. आणि आपण केव्हा शिकतो, जेव्हा आपण ती वस्तू वारंवार वापरतो तेव्हा. तर बघा, तुम्ही जेवढी प्रॅक्टिस करणार तेवढं तुम्ही परफेक्ट होणार.